राज्यातल्या मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने सुद्धा कायम ठेवली आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टाने स्थगिती दिलेली होती आणि त्याविरोधात फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र हायकोर्टमध्ये अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेपास नकार दिलाय. तसंच या प्रकरणी हायकोर्टमध्येच पुढची सुनावणी होईल असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील आशिष मेहता यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राम राजेश शिंदे यांनी. मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टानं स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र ही स्थगिती उठवण्यास नकार दिलेला आहे. आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं म्हणणं काय या संदर्भात. सर, आपण अपीलकर्त्याकडून ॲडव्होकेट होतात, काय याच्या संदर्भात आज जी हिअरिंग झाली त्याच्यामध्ये काय नेमकं म्हणणं? मी इथे रिस्पॉन्डंटसाठी होतो, अपेलंटसाठी स्टेट ऑफ महाराष्ट्र आले होते. 14 नोव्हेंबर 2014 जे बॉम्बे हायकोर्टने इंटरिम ऑर्डर दिला त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टने जे ऑर्डिनन्स महाराष्ट्र सरकारने काढला होता त्याला स्टे दिला होता, त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टला आले होते, SLP फाईल झाली होती, त्याची आज सुनावणी होती. त्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टने महाराष्ट्र सरकारची सगळी SLP खारिज केली आहे आणि सुप्रीम कोर्टने हे म्हटलं आहे की बॉम्बे हायकोर्टमध्ये आता सध्या पिटिशन PIL सगळं पेंडिंग आहे, ते सगळे अगोदर बॉम्बे हायकोर्टला ऐकू द्या, फायनल जजमेंट देऊ द्या, एकदा फायनल जजमेंट दिल्यानंतर आपण इथे या. म्हणून आज सुप्रीम कोर्टने काही दखल घेतलं नाही आणि सगळी याचिका खारिज करण्यात आली आहे. एक अशी आणखी एक विचारायचं की राज्य सरकारने जे ताबडतोब म्हणजे की सुनावणी पूर्ण होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतलेला आहे, कुठेतरी घाई गडबड केलेली आहे असं वाटतं का आपल्याला? जाणून नक्की याच्यामध्ये दिसून येते की याच्यामध्ये घाई गडबड आहे, कारण की आता महाराष्ट्र राज्यामध्ये पण सरकार बदलली आहे. जसं काँग्रेस आणि NCPला मराठा आणि मुस्लिमचे वोट आवश्यक होते, तसेच BJP आणि शिवसेनेला पण मराठा आणि मुस्लिमचे वोट पाहिजे. ते त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं होतं की राणे कमिटीने काही काम केलं नव्हतं. राणे कमिटीवर जे ऑर्डिनन्स काढले होते ते एकदम बेकायदेशीरपणे काम केलं होतं आणि अजून पण बापट कमिशन रिपोर्ट कशासाठी महाराष्ट्र सरकार लेजिस्लेचरमध्ये टेबल केला नाही आणि ते फक्त मराठा लोकांना आणि मुस्लिम लोकांना हे दाखवण्यासाठी की आम्ही आपल्यासाठी काही प्रयत्न केला होता, म्हणून राज्य सरकारने एवढी धावपळ करून सुप्रीम कोर्टात आले. पण हे सगळं एक गिमिक म्हणतात आपण इंग्लिशमध्ये, ते सगळं दिखावा होता आणि सरकार मान्य सुप्रीम कोर्टने हे सगळं फेटाळलं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.